अक्कलकोट एसटी बस आंबेनळी घाटामध्ये कोसळली आणि घाटातील झाडाला ही बस धडकून बस अडकली. मोठी दुर्घटना होता होता टळलीय. 12 प्रवासी या दुर्घटनेमध्ये जखमी झाल्याचं कळतंय. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. आंबेनळी घाटातली ही घटना आहे आणि आपण हे दृश्य पाहू शकतोय. अक्कलकोट एसटी बस ही आंबेनळी घाटात कोसळली. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी तुषार तपास सध्या आपल्या बरोबर आहेत. तुषार, नेमकी काय माहिती कळतीय या घटनेविषयी? अनुपमा, मोठी दुर्घटना होताना टळली आहे खरं ही म्हणावं लागेल. कारण ही महाडवरून जी अक्कलकोटला जाणारी ही जी बस आहे ही आज मुक्कामी महाडला असते आणि अक्कलकोटवरून ती निघाली होती आणि रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ज्यावेळी पोलादपूर पासून जे प्रतापगड पासून पोलादपूरला जाणारा जो घाट आहे आंबेनळी घाट, या घाटाच्या खाली गेल्यानंतर ही बस एक 10-15 फूट खाली घाटात कोसळली. पण त्या ठिकाणी जी झाडं होती त्या झाडांमुळे ती तिथे अडकून पडली. त्या या ज्या काही याच्यामुळे मध्ये जे पलटी खाल्ल्या ज्या बसने त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही 15 प्रवासी होते ते जखमी झालेले आहेत. त्यांना जखमींना स्थानिक लोकांनी तिथे पोहोचून त्यांना बाहेर काढलंय आणि जे पोलादपूरचं प्राथमिक रुग्णालय आहे तिकडं उपचारासाठी पाठवून दिलेलं आहे. खरं तर मोठी दुर्घटना घडली असती जर ती बस झाडांमध्ये अडकली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती, पण तसं घडलेलं नाहीये. ती झाडांमुळे बस अडकली आणि त्यातले प्रवासी आता सुखरूप आहेत, पण त्यांना आता बाहेर काढून उपचारासाठी पुढे पाठवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद तुषार दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. खरं तर आंबेनळी घाटातली ही दुर्घटना अनेक 2 वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेविषयी आठवणी ताज्या झाल्या. अक्कलकोट एसटी बस होती ही आंबेनळी घाटामध्ये कोसळली. घाटातले झाडाला ही बस धडकली, मात्र ही बस अडकली. सुदैवानं मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. 12 प्रवासी मात्र जखमी झालेले आहेत. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.